गिरनार परिक्रमा कार्तिक शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालते। प्रत्येक वर्षी परिक्रमा करणारे यात्री कार्तिक एकादशीला देवदिवाळीच्या दिवशी भवनाथ महादेवाच्या धामात पोहोचतात आणि त्यावेळेस नेहमी विशाल वाटणारी ही जागा मानव रूपी सागराने उसळून येते। सुमारे 2000 पायऱ्या चढल्यानंतर विद्यमान होते प्रसिद्ध संत योगी वेलनाथ बापूंची समाधी। गिरनारी महात्म्यांमध्ये सिद्ध वेलनाथ बापूंचे नाव मानाने घेतलं जातं। आपल्या लोकजीवनात संत श्री वेलनाथ बापू वेलनाथ बापांच्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। त्यांचे शिष्य रामय्या यांनी गुरुप्रशस्ती करणारी अनेक भक्तिरचना केली जी आज सुद्धा घरोघरी गाण्यात येते। भरथरी आणि गोपीचंदची गुहा। पुढे चालता चालता आपण पोहोचतो राजा भर्तुहरी आणि राजा गोपीचंदच्या गुहेकडे। हे तेच स्थानक आहे ज्याच्या पवित्र भूमीवर राजा भर्तुहरी आणि गोपीचंद यांनी हजारो वर्षांपर्यंत तपस्या केली होती, आराधना केली होती। इथे त्यांच्या सुंदर प्रतिमेचे दर्शन घडतात। राणक देवीचा छापा, तोच हाती पाषाण। एका सर्व प्रचलित कथेनुसार स्वतःच्या अहमवर घाव येता गुजरातचा नाथ सिद्धराज जयसिंहने जुनागडवर आक्रमण केले। कोटात राहणाऱ्या राजा राखेंगारनं या युद्धाचा बरोबर सामना केला। 12 वर्षे ही लढाई चालली। अनेक अडचणी असून सुद्धा खेंगार वाकला नाही। शेवटी सिद्धराजाने कपटाचा आश्रय घेतला। राजा राखेंगारचे भाचे देशळ आणि विशळला साधले, दगा झाला, दार उघडलं आणि सिद्धराजची सेना कोटात प्रवेशली। बहादुरीपूर्वक लढत लढत राखेंगार हाणला गेला। सिद्धराज खेंगारच्या पत्नी राणक देवीला स्वतःची पट्टराणी बनवू इच्छित होता, म्हणून त्यानं राणकला स्वतःबरोबर येण्यास मजबूर केलं। राजा सिद्धराजचा अत्याचार लोकांना सहन नाही झाला। तेव्हा गरव्या गिरनारच्या शिला कोसळू लागल्या, चारी बाजू कंप झाला।
गिरनार पर्वताने स्वतःचा चमत्कार दाखवला। तेव्हा त्या कोसळणाऱ्या शिलांच्या आड स्वतःचा हात ठेवून राणी राणक देवीनं सत दाखवलं। सतीच्या हाताची छाप, सतीचं सत आणि मातेच्या शक्तीपुढे मोठमोठ्या शिला ज्या स्थितीत होत्या त्या स्थितीत थांबून गेल्या। त्या सगळ्या शिलांमध्ये ही सर्वात मोठी शिला, जिला सर्व लोक हाथी पाशांच्या नावानं ओळखतात आणि आडवा हात देणाऱ्या सतीच्या सताला वंदन करतात। जैन मंदिर दर्शन, येथे दर्शन होतं दिगंबर आणि श्वेतांबर जैनांच्या धर्मशाळेचं। यात्रेची ही पहिली टेकरी म्हटली जाते। प्रायश्चित्त कर, तुला गायच्या मुखात गंगाजीचं दर्शन होईल। 1000 वर्षांच्या साधनेनंतर ही प्राप्ती म्हणजे हे पवित्र स्थान, जे गौमुखी गंगाच्या नावानं 1000 वर्षांपासून प्रसिद्ध आहे। इथून पुढे वाढलो तर येतो साचा काकाचा आश्रम आणि महाकाली मंदिर। येथे दत्तात्रय भगवानाची सुंदर मूर्ती सुद्धा पाहावयास मिळते। यात्रिकांसाठी पाण्याची परब आहे। अंबाजी प्रकृतीच्या अनुपम सावलीत निसर्गाच्या अपार सौंदर्य धाममध्ये 3000 फूटच्या उंचीवर आले आहे पौराणकालीन आराध्य देवी मा आद्यशक्ती अंबाजीचं अलौकिक स्थान।
दंतकथेप्रमाणे गिरनार पार्वतीजींचे भाऊ होते. जेव्हा सती पार्वतींचे शिवजींबरोबर लग्न झाले तेव्हा पाहुण्यांची आक्ता स्वागता करण्यात गिरनारनी काहीही उणीव राहू दिली नव्हती. म्हणून भगवान विष्णू यांनी प्रसन्न होऊन गिरनारला वरदान दिलं की पर्वतांमध्ये तुमची युगायुगांपर्यंत पूजा केली जाईल आणि तुमच्या भूमीत साधना करणारे सिद्ध होतील. तुमच्या भूमीवर देवता निवास करतील. चारी बाजूला हिरवळ, आकाश, डोंगराच्या संगमासारख्या या उंचीवर अंबाजी मातेच्या ऐश्वर्याने झळाळतात. हा डोंगर या पवित्र स्थानाला हजारो वर्षांपासून अंबाजी शिखर म्हणून ओळखण्यात येते. निसर्गाने इथे तिच्या कलाकारिगरीचा कमाल मन भरून केला आहे. म्हणून भक्त आणि आस्तिकांबरोबर येथे युवा मन सुद्धा प्रकृतीचे अनुपम दर्शन करायला येतात. अति पुरातन या मंदिरासाठी इतिहासकार आणि पुरातत्वविदांच्या मतानुसार या मंदिराची रचना गुप्तवंश दरम्यान झालेली म्हणतात. पश्चिमाभिमुख या मंदिराची स्थापत्यकला गुर्जर शैलीची आहे. पुराण कथेअनुसार भगवान विष्णूंनी मानव अवतार धारण केला तेव्हा याच स्थानावर शक्ती आराधना केली. भक्तगण इथे मस्तक टेकून माँ आद्यशक्तीला पूर्ण भावाने वंदन करतात. जय अंबाजी. मंदिराच्या दक्षिण भागात आहे माताजीचं खप्पर नावी ओळखलं जाणारं हे स्थान, जे खूप पवित्र म्हटलं जातं. या विहिरीचं पाणी खूपच सात्विक म्हणतात. प्रकृतीची अनुपम लीला, माँ आद्यशक्ती अंबाजीचं ऐश्वर आणि नैसर्गिक करामत बघून मन श्रद्धा, आनंद आणि हर्षानं तुंबतं. गोरखनाथ, अंबाजी शिखरच्या दक्षिण दिशेला 440 पायऱ्या चढून आपण दर्शन करू शकतो गुरु गोरखनाथच्या धुणीचे. ही जागा गोरखनाथ शिखर म्हणून ओळखली जाते. गिरनार पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे हे गोरख शिखर. येथे गोरखनाथची धुणी आणि चरणपादुकेचे दर्शन होतात. नाथ संप्रदायाचे महायोगी म्हणजे गुरु गोरखनाथ. दंतकथा, लोककथा आणि आस्था असं म्हणते की आज वर्तमान काळात सुद्धा गुरु गोरखनाथ गुप्त रूपानं इथे गिरीपर्वतावर निवास करतात आणि वनात विहरतात. गुरु गोरखनाथजी नवनाथ 84 सिद्ध आणि गोपीचंद भर्तुहरीला उपदेश देत असे. गिरीपर्वत गिरनारच्या 5व्या शिखरावर विराजमान आहे गुरु दत्तात्रय, महासती अनसुया आणि ब्रह्माजींचा पुत्र अत्रिजला 3 मुलं होती, दुर्वासा, सोम आणि तिसरे दत्तात्रय, जे जन्म तथा मरणरहित मानले जातात. चेत मच्छंदर गोरखाया, स्वयं स्वतःच्या गुरु मच्छंदर नाथांना चेतवणार महान शिष्य. अशा गोरखनाथांच्या मंदिराचे दर्शन करून नाथ संप्रदायाच्या परंपरेला मी वंदन करतो. गिरनार यात्रेदरम्यान उच्च आसनावर विराजमान गुरु गोरखनाथांसाठी असे म्हटले जाते की ते चारी चार युगात जन्मले आहे. कारण की नाथ म्हणजे अनाधिधर्म. नाथ शब्द ईश्वर अथवा पशुपतीच्या अर्थात स्वामी किंवा महेश्वरीच्या स्वरूपात आपल्याला निर्देश करतो. नवनाथांचे दर्शन म्हणजे चेतनवंत तेजाच्या फव्वाऱ्यासारख्या व्यक्तित्वाचे दर्शन. गुरु दत्तात्रय धुणी, पादुका, कमणकुंड, गुहा, भव्य गिरनारच्या आल्हाद, मनपसंद आणि आध्यात्मिक उंचीवर आलेल्या 5व्या शिखराचे वातावरण शब्दात वर्णन करणे शक्य नाही. हे नैसर्गिक सौंदर्य फक्त डोळ्यानेच अनुभवता येते. हे आहे दत्तात्रय शिखर. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयाचे दर्शन घेण्याकरिता अनेक भक्त येतात. असे असंख्य भक्त आहेत जे सतत 5-7 पौर्णिमांना येथे येतात. पौर्णिमेला गिरनार पर्वतावर यात्रिकांचा प्रवाह अख्खी रात्र चढताना पाहायला मिळतो. पूर्ण रात्र मंदिर उघडच असतं. गुरुदत्त शिखराच्या खालच्या भागात आलेलं आहे
हे पवित्र स्थान कमंडल कुंड। येथून काळक जंगल मार्गी जाता येते। येथे चहा, पाणी, नाश्ता आणि भोजनाची मोफत सेवा उपलब्ध आहे। याचा लाभ हजारो यात्राळू घेतात। कमलकुंडाशी गुरु दत्तात्रयांचा अतूट संबंध राहिलेला आहे। येथे भगवान दत्तात्रय कायमी स्वरूपात राहतात अशी भक्तांची मान्यता आणि श्रद्धा आहे। हे स्थान दत्त भगवानाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। ज्याच्या आठवणी म्हणून तपस्थानी अखंड धुनी शतकांपासून दैदिप्यमान आहे। या कारणामुळे लोक या जागेला कमलकुंड नावाने ओळखतात। महाकाळी शिखर। जंगल मार्गी पुढे जाता दर्शन होतात महाकाळी शिखरांचे। या गुहेमध्ये विराजमान आहे महाकाळी माँ। येथे महाकाळीच्या खप्परचे सुद्धा दर्शन होतात। भक्ती यात्रेला निघालेल्या भक्तांसाठी दर्शन भावनेच्या यात्रेचं हे अंतिम शिखर आहे। निसर्गाचे सानिध्य अनुभवण्यासाठी आणि यात्रीच्या कठोर कसोटीच्या पराकाष्ठेपर्यंत यात्रिक आणि भक्त पोहोचतात गिरनार पर्वताच्या विकट आणि अवघड मोजल्या जाणाऱ्या काळिका शिखरावर। महाकाळीच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी रेणुका शिखरहून पायवाटी गिरनार भूमीच्या रस्त्याच्या जाणकार माणसाच्या सहाय्यानेच पायऱ्यांशिवायच्या या मार्गी प्रवास करता येतो। याशिवाय परिक्रमेच्या रस्त्यावर नागपूर